नमस्कार, हाय हाय। अरे आजचा ब्लॉग जरा थोडासा खासच होणार आहे। आज कामावरून थोडा वेळ मिळाला आहे त्यामुळे आम्ही बाहेर निघालो आहे। मी, श्रेयस आणि श्रद्धा, त्यांची डिमांड होती आजची, त्यांची डिमांड पूर्ण करण्यासाठी चाललेलो आहे। त्यांच्या आवडीचा एक मूवी आलेला आहे, तो मूवी बघण्यासाठी आम्ही आज बाहेर पडणार आहोत। त्या इथून पुढे बाहेर पडल्यानंतर मूवीच्या ठिकाणी गेलं आम्ही तुम्हाला दाखवू तिथे कोणता मूवी आम्ही बघायचा आणि कोणत्या थिएटरला चाललो आहोत। सरकारने नियम शिथिल केल्यानंतर थोडं आता हळूहळू मुंबईतले थिएटर चालू झालेले आहेत आजपासून। तर पहिल्यांदाच आम्ही 2 वर्षानंतर थिएटरला चाललो आहोत पिक्चर बघायला। बाकीचा व्हिडिओ आम्ही तिथे दाखवतो तुम्हाला। तर आता आम्ही निघतो आहे थोड्या वेळेत, 1:45 शो आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्व बाकीचे तिथलं लोकेशन जे सर्व दाखवतो तुम्हाला, थिएटर कसं आहे आता खूप दिवसांनी उघडलं आहे तर ते कोणत्या स्थितीमध्ये आता, तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो। आम्ही तिघंच जातो आहे, विनीत आता आज येत नाही आहे कारण विनीताला काम आहे घरामध्ये, खूप ब्लाऊज शिवण्याचं वगैरे काम भरपूर आलेलं आहे त्यामुळे तिला वेळ मिळणार नाही आहे। तर आम्ही तिघंच निघतो आहे, तर तुम्ही आमच्याबरोबर तुमच्यासोबत राहा आणि बाकीचे तिथे आमच्याबरोबर व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे आम्ही तिथलं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर आता आम्ही निघूया, चला। त्याला पण आम्ही बाय बोलतो आहे, तिला यायला नाही भेटत आहे। तर हा बाय विनता, आम्ही निघतो आहे आता कारण तुम्ही बघू शकता भरपूर काम आलेलं आहे तिला, तर तिला वेळ मिळणार नाही आहे। तर चला निघूया आपण। आता आपण आलेलो आहे मेट्रो सिनेमा इथे, त्यांची डिमांड होती त्यानुसार पण त्यांचा आवडता मूवी बघायला। कुठला मूवी बघायला आलो आपण? व्हेनम। यांची डिमांड होती व्हेनम, तुम्हाला जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही आलेलो आहोत इथे। मेट्रो सिनेमा एकदम खूप सुप्रसिद्ध असा सिनेमा इथे बघू शकतो, मेट्रो आयनॉक्स उंच इमारत त्याची बघू शकतो तुम्ही। इथं स्नॅक्स कॉर्नर आहे, इथे सर्व खाण्यापिण्यासाठी भेटतो। इकडे सगळे इथे पब्लिक हळूहळू येते, सर्व नियमांचं पालन करतात आहे, तोंडाला मास्क जरूरी आहे, पाहू शकता मास्क लावलेले आहेत सर्वांनी, कोणी पण असं विदाऊट मास्क इथे एंट्री पण देत नाही इथे। तर आमचं एक नंबरचं स्क्रीन आहे, एक नंबर स्क्रीनमध्ये आम्ही जाणार आहोत। या इथून एंट्री आहे एक नंबरची, इथून आतमध्ये जायचं आहे आम्हाला व्हेनम मूवी बघण्यासाठी। खूप एक्सायटेड आहे, तुम्ही एक्सायटेड आहे दोघं पण? येस। श्रेयस, श्रेयस आणि श्रद्धा दोघं पण खूप एक्सायटेड, मी पण एक्सायटेड आहे, मी पण त्यांच्याबरोबर लहान मुलगाचं होऊन जातो जर असं पिक्चरला आलो तर आम्ही।
खूप मजा येणार आहे, धमाल मस्ती येणार आहे. हळूहळू सगळं पब्लिक आत चालले आहेत. आता आपण पण थोडं आतमध्ये जाऊया. आता इथून आता आतमध्ये जातोय. चला त्याचा एंट्रन्स आहे. एक फोटो काढू ना भाई, समोर एक फोटो काढू. हा नाही ना, आपण काढूया सर. आता आम्ही शो वरून सुटलेलो आहोत, तर निघालोय थोडेसे शॉपिंग काहीतरी. श्रद्धा आणि श्रेयस त्यांना फ्रँकी खायची बोलतो, फ्रँकीची आवड झालेली आठवण आलेली बऱ्याच दिवसांनी. बघूया त्यांच्यासाठी थोडी फ्रँकी घ्यायला चाललोय. मनीष मार्केटचं बाजार तुम्ही बघू शकता, इथे नेहमीचीच वर्दळ असते. एफ एस फॅशन स्ट्रीट, सॉरी मनीष मार्केट चुकून बोललो. फॅशन स्ट्रीटचं मार्केट बघू शकता तुम्ही, इथे नेहमीच वर्दळ असते. इथून चाललेलो आहोत आम्ही. आता त्यांना शाळेच्या टायमाची आठवण झालेली आहे. शाळेत असताना ते मला वाटतं मधल्या सुट्टीमध्ये इकडे फ्रँकी खेळण्यासाठी यायचे. इथले फ्रँकी खूप फेमस आहे. तशी तर फ्रँकी काय असते तुम्हाला दाखवतो. आम्ही आता आलेलो आहोत इकडे रोज फॅशन स्ट्रीटला फिरतो. इथून मधून एक रस्ता जातो तिथं फ्रँकीसाठी. श्रेयस आणि श्रद्धा त्यांच्यावर मी पण निघालेलो आहे. त्यांना आवडते म्हटले तर मला पण आवडते फ्रँकी. ते शाळेतून घरी येताना नेहमी घेऊन यायचे ते फ्रँकी, माझ्यासाठी आणि विनीतासाठी पण. आता त्यांच्या मागे मागे निघालेलो आहे आपण. तर लोक कुठे फ्रँकी घेऊन जाते फ्रँकी घ्यायला. हा रस्ता दिसतो आहे मित्रांनो, पूर्ण फॅशन स्ट्रीटचा रस्ता आहे. इथे तुम्हाला जेव्हा पण नवीन नवीन कपडे पाहिजे असतील, चांगले चांगले सणासाठी वगैरे कुठल्याही प्रोग्रामसाठी, ते स्वस्त दरात भेटतात. फक्त इथे भाव केला पाहिजे, तसा भाव ताल करून घेतले तर कपडे व्यवस्थित मिळतात. मित्रांना आपण त्या गल्लीत आलेलो होतो. आता ती फ्रँकी घेण्यासाठी जी गल्ली आहे ती इथे पाहू शकता तुम्ही. हे क्रिकेट ग्राउंड आहे, इथे मुलं नेहमी सराव करण्यासाठी येत असतात. तर थांबून दाखवतो थोडं. बघू शकता इथे खूप लांब लांबपर्यंत मुलं सराव करतात. हे क्रिकेटचे सराव करण्यासाठी येत असतं. खाऊ गल्लीकडे खाऊ गल्लीत नेहमीच वर्दळ असते बघू शकता तुम्ही. तर बघू शकता आपण इथे फ्रँकी खायला आलेलो होते श्रद्धाला. नेहमी शाळेतून आले की इथेच फ्रँकी घ्यायला येते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे फ्रँकी इथे भेटतात. तुम्ही बघू शकता नेहमी इथे खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्लीमध्ये नेहमीच इथे वर्दळ असते. कोरोनाचे नियम शिथिल झाले असले तरी पण थोडेफार प्रमाणात गर्दी आहेच इथे बघू शकता. पण काही जे शौकीन असतात ते नेहमीच इकडे येत असतात. त्यांना कोणी थांबू शकत नाही अशा शौकीनांना. तुम्ही बघू शकता इथे सर्व बेल वगैरे सर्व भरपूर प्रमाणात इथे गर्दी आहे. इकडे आपलं ब्राऊन ग्रिल सँडविच फ्रँकीचं नाव बघू शकतो. शाही
शब्बीर फास्ट फूड फ्रँकी इथे तुम्ही नेहमी आलं तर इथे खूप म्हणजे व्हरायटीज मिळतील तुम्हाला बघायला. इथे यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे व्हरायटीज मिळतील. इथे खूप प्रमाणात खूप प्रकारचे इथे फ्रँकीज आहे. तुम्हाला दाखवतो मेनू इथे मी. बघू शकता तुम्ही इथे स्वस्तामध्ये फ्रँकीने खूप म्हणजे लज्जतदार असे फ्रँकीज वेगवेगळ्या प्रकारचे फ्रँकीज मिळतील इथे तुम्हाला. तुम्ही नेहमी आले तर कधी इथे ह्या दुकानाला भेट द्या. यांच्या साई शब्बीर फास्ट फूड म्हणून फ्रँकीचं नाव आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर प्रमाणात कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रँकी मिळतील. इथे जैन फ्रँकी पण मिळेल तुम्हाला. ह्याच्या मागे भरपूर मोठा मेनू आहे. पकडू शकतो मागे सर्व सँडविच आहेत, आलू स्लाइस वगैरे भरपूर प्रकारचे आहेत. तुम्हाला मी याचा एक फोटो काढून ह्याच्यामध्ये टाकतो. मी तुम्ही आले खाऊ गल्लीत तर जरूर या साई शब्बीर फास्ट फूडला तुम्ही इथे भेट द्या. खूप व्हरायटीज तुम्हाला खायला मिळते इथे. आम्ही तर नेहमीच खात असतो. माझी मुलं तर इथंच येत नेहमी येतात. बघा इथं भरपूर प्रमाणात गर्दी. इथे भरपूर म्हणजे भरपूर लोक आहेत. इथे तुम्हाला यांचे हे काढून नंतर फोटो काढून याच्यावरती देतो. तर आता आम्ही फ्रँकीचे मजा घेणार आहोत. तुम्ही पण मजा घ्या. त्याचा आपका नाम काय? गणेश शेट्टी. वेज फ्रँकी यहाँ पे मतलब सब अलग अलग प्रकार के फ्रँकी मिलते. व्हरायटीज बहुत मिलते हैं यहाँ पे ना. हाँ, क्योंकि ये मेरे बच्चे दोनों भी स्कूल से आते थे. हमेशा यहीं पे आते थे. मुझे हमें भी घर पे लेके आते थे. इसके लिए हम अभी शोर छूटने के बाद वहाँ से चल के आए यहाँ पे. बोला जाके ये भी लेंगे फ्रँकी. तो जब भी आप कभी आएंगे तो इनसे शॉप से ही फ्रँकी लेना. मैंने आपको यहाँ पे इस पर फोटो डाल दिया है तो आप देख लेना साई शब्बीर फास्ट फूड करके. आप जब भी आएंगे तो इस शॉप पर ज़रूर आना और फ्रँकी का मज़ा उठाना. चलो हम भी अभी फ्रँकी का मजा उठाते हैं. अभी लेना. थैंक यू चाचा. तर फ्रँकी घेतलेली आहे तिघाने पण. श्रेयस कुठे? नाही माझी चीज फ्रँकी श्रद्धाने घेतली. श्रद्धा कुठली? शेजान फ्रँकी वेज फ्रँकी. श्रेयस बघू शकता तुम्ही. काय काय श्रेयस पण फ्रँकीची मजा घेतो. कशी आहे फ्रँकी? श्रेयस सध्या तिखट मागितली. सध्या फ्रँकी कशी आहे? माझी एक नंबर. माझी पण आलू चीज आपले चीज फ्रँकी. माझी वेज चीज फ्रँकी घेतली. फ्रँकीची मजा घेतात आहे. चला आता मजा घेऊ फ्रँकीची. फ्रँकी घेऊन झालेले आहे. आता आपली पार्सल पण घेतली आम्ही. त्यांना आता बाय बोलण्याचा टाईम आलेला आहे. फ्रँकी पार्सल घेतले सर. अभी हम निकलते फिर कभी आएंगे तो जरूर आपसे मिलेंगे. सर आपका नंबर रहेगा तो दे दो. हम फिर आपको लिंक भेज देंगे इसका. तो आप देख सकते हो यहाँ पे लिखा है व्हाट्सएप. व्हाट्सएप देख सकते हैं. छोटा सा स्टॉल है लेकिन बहुत सारी वैरायटीज है इनके पास. भरपूर वैरायटीज है. 93220 आले तर तुम्ही जरूर भेट द्या खाऊ गल्लीला. आणि या चाचांच्या साई शब्बीर फास्ट फूडला नक्की भेट द्या. आणि इथून वेज फ्रँकी वगैरे आणि भरपूर काही पिझ्झा वगैरे भरपूर काही प्रमाणात भेटेल. तुम्ही त्यांचे मजा लुप्त उठवू शकता. बहुत मजा घेऊ शकता. आपण त्यांना आता बाय बोलू. जायचा टाईम झालेला आहे. निघूया. आता घराकडे निघालेलो आहे. चर्चगेट स्टेशन चर्नी रोड स्टेशनच्या समोरच घरी जायला निघालो आहे. आता टॅक्सी पकडली. चर्चगेट स्टेशन आहे जवळपास. चर्चगेट चर्नी रोड खूप जवळजवळ स्टेशन आहे. खाऊ गल्लीतून बाहेर आलो. हे बघू शकता तुम्ही. हे वानखेडे स्टेडियम आहे. तिथूनच आम्ही बाहेर पडलो. आता बघू शकता तुम्ही याच्यात दिसते. वानखेडे स्टेडियमपासून आता पुढे निघालो आहे मी. वाटेतच श्रद्धा आणि श्रेयसची शाळा पण लागते. जाता जमलं तुम्हाला शाळा पण दाखवतो त्यांची. बघू शकता
बघू शकता तुम्ही वानखेडे स्टेडियम आहे इथे. खूप दिवसापासून हे बंदच आहे कारण कोरोना काळ असल्यामुळे जास्ती क्रिकेटचे मॅच वगैरे पण भरत नाही इथे, त्यामुळे सध्या तरी बंदच आहेत. आपण चालू आहे इथे मरीनाच्या रस्त्यावर देव पुढे निघालो आहे आपण आता घरी जायला. फ्रँकी वगैरे खाऊन झाली आहे, पार्सल पण घेतले श्रद्धाने आणि श्रेयसने, त्या घरी जाऊन पूर्ण ते एन्जॉय करतील. फ्रँकी फ्रँकी म्हणजे त्यांचा मला वाटतं जीव की प्राण आहे ना श्रद्धा. फ्रँकी त्यांना खूप प्रमाणात आवडते. फ्रँकीसाठी म्हणजे शाळेतून ते मला वाटतं कधी कधी दांडी मारून पण येत असतील ते इकडे. असो बालपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा म्हणतात ते ह्याच्यासाठी. आता आपण थोडं पुढे आलो इथे, आता श्रेयस आणि श्रद्धाची शाळा इथे जवळपास आहे. आता आवर लेडी ऑफ डॉलर हायस्कूल जमलं तर तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर पुढे येईल आता व्हाईट कलरचे भिंत दिसते श्रेयस आणि श्रद्धाची शाळा. तुम्ही बोर्ड बघू शकता मागे गेलेले. आपण गिरगाव चौपाटी इथे आता गिरगाव चौपाटीवरून घरी निघालो आहे. आता घरी चाललो आहे, गिरगाव चौपाटी पण पोचलो आहे. आता आपण जाऊ शकतो बाजूला गिरगाव चौपाटी. ते गणपती विसर्जन वगैरे सगळे इथे 10 दिवसाचे वगैरे मोठे मोठे गणपती इथेच विसर्जन करतात. प्रमाणात गर्दी असते. आता उन्हाची जळ जास्ती लागत असल्या कारणामुळे इथे कोणी जास्त आता फिरकत आहे. संध्याकाळी इथे भरपूर प्रमाणात गर्दी होईल. इथे लोक फिरण्यासाठी इथे लोक येत असतात. हे नाना नानी पार्क आहे, नाना नानी गार्डन. पुढे आलो आपण आता घराकडे निघालेलो आहे. पाहू शकता नाना नानी गार्डन वयोवृद्ध लोकांसाठी बनवलेले आहे. पाहू शकता इथे कबुतरांसाठी एक जागा बनवून ठेवलेली आहे जिथे त्यांना खाणं टाकलं जातं. भरपूर प्रमाणात इथे कबुतर रोज बसलेले असतात. फायनली घरी आलेलो होतो आम्ही, शोची मजा घेऊन पिक्चर बघून आलो आहे. सगळं बऱ्याच ठिकाणी फिरून पण आलो आहे. ब्लॉगमध्ये आम्ही टाकलेलं आहे कुठे कुठे फिरून आलो ते. तर विचारूया आपण श्रद्धा आणि श्रेयसाचा एक्सपिरियन्स त्यांना कसा होता, कारण की बऱ्याच दिवसांनी त्यांना थिएटरला घेऊन गेलो पिक्चर बघायला. तर त्यांना कसं वाटलं विचारू. श्रद्धा कसं वाटलं आज तुम्ही फिरले थिएटरला गेले, तुम्ही कसं एक्सपिरियन्स होता तुमचा आजचा, पिक्चर कसा वाटला तुम्हाला. आपण ज्या ठिकाणी फिरायला गेलो भरपूर आपण फिरून पण आलो. आवडलं का नाही तुम्हाला आपल्या यांना सांगा सबस्क्रायबरना. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला सांगा जरा तुम्ही पण. ओके, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. जरूर सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला, कमेंट करा. आणि आज आम्ही खास एका ठिकाणी गेलो होतो तर त्यांचा पण थोडासा व्हिडिओ मी याच्यात घेतलेला आहे. खास करून ज्या ठिकाणी मी गेलो होतो त्यांचा व्हिडिओ मी घेऊन त्यांना खास करून हा व्हिडिओ त्यांना पाठवण्याचा मी हे केला आहे. ते त्यांचा नंबर आणलेला आहे. तर त्यांनी पण जर हा व्हिडिओ बघितला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला त्यांना मी सांगतो. तर चाचा प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. खास करून हिच्या श्रद्धाच्या डिमांडमुळे आम्ही तिथे गेलो, कारण श्रद्धा पहिले पण तिथे जायची. तर खास करून म्हणजे फ्रँकी घेण्यासाठी जायची. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर आमच्या ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या विनेश ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सर्वांना आता टाटा करतो. खूप थकुललेलो पण आहोत तर जरा थोडंसं फ्रेश होतो. चला मग भेटू पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन. चला बाय बाय विनीता बाय.